मेडिकल तू तेरा पहिला घेऊन बस पहिले बस बस सुन बस तिथं मेडिकल कर तू थांबशील का तिथे पशी थांबू देतात का बस मरून थांबू देशील काय परवाच्या दिवशी ते परत येली ते तेव्हा त्याला आम्ही परत घेऊन जाऊ बोला तुला त्याला काय सांगितलं त्याला पत्ता बसव तिला बसव तू या पोराला खाली बोलू थांब आणि तू चल जा दूर चालली बस मरून पोहूर बस स्टँडवर अंदाजे 5-6 महिन्यापासून एक महिला आणि तिच्या तिला एक 3 ते 4 महिन्याचे बाळ अशी बेवारस स्थितीत राहत होती व त्या ठिकाणीच जे दुकानदार वगैरे आजूबाजूच्या लोकांनी जे दिले ते खात होती. ती स्वतःचं नाव सांगण्यास असमर्थ होती व तिला कोणीही नातेवाईक नव्हते, निराधार होती व स्वतः कोणाचाही काही पत्ता तिच्या बाबतीत माहिती नसल्यामुळे तिच्या मुलाची व तिची हाल अपेष्टा होत होती. अशा परिस्थितीत गावातील पोहर गावातील समाजसेवक पत्रकार मंडळी हे सर्व व पोलीस आम्ही सर्व एकत्र आलो. त्यामध्ये श्री जयंत जोशी, श्री शांतरामजी लोढे, श्री वैभव लोढे सामाजिक कार्यकर्ते, बबलू भाऊ कोटेचा, भैया भाऊ कुमावत, रवी कासार जळगाव येथील त्यांच्या सोबतची टीम व आमच्या पोलीस स्टेशनचे ईश्वर देशमुख होमगार्ड जी देवा होमगार्ड गणेश चौरे, ज्ञानेश्वर चौरे महिला होमगार्ड प्रतिभा भालेराव असे आम्ही व त्या ठिकाणी ज्या आधुनिक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सहकार्यातून त्या महिला व तिच्या सोबत असलेले बाळ यांना सुरक्षेच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने पुढील उपचारासाठी चोपडा तालुक्यातील वेळा या ठिकाणी मानव सेवा संस्था नरेंद्र पाटील हे चालवतात यांच्या संस्थेमध्ये ॲम्ब्युलन्सने आपण रवाना केलेले आहे. धन्यवाद.